नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावते लॉग या यूट्यूब चॅनेलवर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ऑथेंटिक आणि अपडेटेड बातम्या घेऊन येत असतो त्याचाच एक भाग म्हणून आजच्या वृत्तपत्रातली महत्त्वाची बातमी शिक्षक भरती संदर्भात जी न्यायालयीन ने याचिका होती त्यामध्ये खंडपीठाने अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत ही एक सकारात्मक बातमी आहे तर बघूया या बातमीमधील विस्तृत माहिती आजच्या दैनिक पुढारीला आलेली बातमी शिक्षक भरती अहवाल सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत सुमोटो जनहित याचिकेत सोमवारी दिनांक सतरा एप्रिल झालेल्या सुनावणीत शिक्षक भरतीबाबत अठ्ठावीस एप्रिल रोजी मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी शासनाला आदेश दिले आहेत याचिकेवरील पुढील सुनावणी अठ्ठावीस एप्रिल रोजी होणार आहे आज झालेल्या सुनावणीत शासनाच्या वतीने शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा परीक्षा घेण्यात आली असून चोवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी निकाल जाहीर केल्याचे निवेदन करण्यात आले याचा अर्थ ती जी पात्रता परीक्षा आहे तीच अभियोग्यता चाचणी म्हणून घ्या तुम्ही तिथे संदर्भ त्यावर एस क्युरी म्हणजे न्यायालयीन मित्र अजित घोलप यांनी चौदा जून दोन हजार बावीस रोजी वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्तांनुसार सुमोटो जनहित याचिका दाखल करण्यात आली त्यानुसार शिक्षकांच्या नियुक्त्या होणं अगत्याचे आहे दोन हजार तेवीसचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले खंडपीठाने वर्तमानपत्रांमध्ये शाळांमधील शिक्षक वृत्तपतांबाबत प्रकाशित वृत्तावरून सुमो तो जनहित याचिका दाखल करून घेत या प्रकरणात न्यायालयीन मित्र म्हणून ॲडव्होकेट अजित घोलप यांची नियुक्ती केली आहे या याचिकेनुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांची चारशे अडुसष्ट तर मुख्याध्यापकांची त्र्याऐंशी पदे रिक्त आहेत प्रकरणात शासनाच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण पाटील तर जिल्हा परिषदेच्या वतीने ॲडव्होकेट उत्तम बोंदेकर यांनी काम पाहिले अशी ही आजची बातमी आहे तर नक्कीच अशा न्यायालयीन घडामोडींमुळे लवकरच शिक्षक भरती होण्यास मदत होणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यावर क्लिक करा नवीन अपडेट माहिती मिळवा धन्यवाद थँक्यू